हर्षद वर्तक माझ्या बेकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण थोडीशी ओटीजीची माहिती घेऊया. ओटीजी म्हणजेच अवन टोस्टर ग्रिलर. याचा बेकिंगसाठी सर्रास उपयोग केला जातो. पण कुठला ओटीजी घ्यायचा, त्यातले फंक्शन्स काय काय आहेत, त्याच्यात कुठली भांडी यूज होतात, अशा तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आज मी माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बेकिंगसाठी कुठला ओटीजी घ्यायचा, मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स अवेलेबल आहेत, मॉर्फी रिचर्ड्स, प्रेस्टीज, बजाज वगैरे वगैरे. आपण आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार ओटीजी सिलेक्ट करावा. समजा तुम्हाला तुमच्या छोट्याशा फॅमिलीसाठी बेकिंग करायचंय, तर तुमच्यासाठी 20 ते 30 लिटर कपॅसिटीचा अवन पुरेसा आहे. समजा तुम्हाला ओकेजनली ऑर्डर्स घ्यायच्या किंवा तुमची फॅमिली थोडीशी मोठी आहे, तर तुम्ही 35 ते 40 लिटर कपॅसिटीचा अवन घेऊ शकता. पण तुम्हाला जर का प्रोफेशनली बेकिंग करायचंय, तर 45 ते 60 लिटर कपॅसिटीच्या अवनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली केव्हाही चांगली. अवनच्या ऍक्सेसरीज ओटीजीमध्ये बऱ्याच ऍक्सेसरीज मिळतात. त्यातल्या त्यात बेकिंगसाठी लागणारा ऍक्सेसरी म्हणजे या तीन: कूलिंग रॅक, बेकिंग ट्रे आणि हा कूलिंग ट्रे. बेकिंग ट्रेमध्ये तुम्ही केकचे पॅन ठेवून बेकिंग करू शकता. क्लिनिंग ट्रे असा खालती जातो, रॉड्सच्या खालती. कधी कधी चुकून केकचं बॅटर स्पिल होतं, तर खालती जर का ट्रे असेल तर अवन क्लीन करणं खूप इझी होऊन जातं. केक किंवा कुकीज शिजल्याच्या नंतर त्या थंड करण्यासाठी या कूलिंग रॅकचा उपयोग होतो. अवन मधली भांडी. अवन मध्ये आपण अॅल्युमिनियम, सिलिकॉन किंवा उत्तम प्रतीची काचेची भांडी वापरू शकतो. काचेचं भांडं उत्तम प्रतीचं असणं खूप महत्वाचं आहे, कारण अवन मध्ये जे गरम टेम्परेचर होतं त्याच्यामुळे भांड्याला तडा जाण्याची शक्यता असते. शक्यतो सिलिकॉन किंवा अॅल्युमिनियमची भांडी वापरावी. अवनचे फंक्शन्स. आता आपण ओटीजीचे नॉब्स बघूया. याच्यावर 3 नॉब्स येतात: टेम्परेचर, फंक्शन आणि टायमर. तुमच्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे टेम्परेचर सिलेक्ट करायला लागतं. माझ्या ओटीजीमध्ये मिनिमम ते 230 डिग्री सेल्सिअस इतकं मॅक्सिमम टेम्परेचर आहे. तुमच्या ओटीजीच्या ब्रँड, कपॅसिटी आणि मॉडेलप्रमाणे हे टेम्परेचर चेंज होऊ शकतं. फंक्शन्स: आपल्याला बेकिंगसाठी कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करायला लागतो, तेव्हा हा मोड सिलेक्ट करायचा. इथे तुम्ही बघाल तर वरती एक लाईन आहे, खाली एक लाईन आहे आणि मध्ये फॅनचं चिन्ह आहे. म्हणजेच काय, या वरच्या रॉड्स आणि खालच्या रॉड्स ऑन होतात आणि त्या हीट जनरेट करतात. ही हीट हा फॅन, या साईडला जो फॅन आहे ती पूर्ण अवनमध्ये पसरवतो आणि केक शिजायला मदत होते. आणि टायमर: जसं तुमच्या बेकिंग रेसिपीमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे टाईम सिलेक्ट करावा. अवन प्रीहीट कसा करायचा? अवन प्रीहीटिंग करण्यासाठी आपल्याला कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करायला लागतो. मी जनरली माझा अवन 180 डिग्री सेल्सिअसवरच प्रीहीट करते. तो टेम्परेचर इथे सिलेक्ट करायचं आणि टाईम 10 मिनिटाचा ठेवावा. 10 मिनिटानंतर अवन आपल्याप बंद होतो, म्हणजेच तो प्रीहीटिंग झालेला असतो. आता समजा तुमचा अवन प्रीहीट झालाय आणि तुमचं केकचं बॅटरही रेडी आहे, तर ते इथे ठेवून, अवनच्या मध्यभागी ठेवून तुम्ही बेकिंगला सुरुवात करायची. बेकिंगसाठी आपण कन्व्हेक्शन मोड ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. रेसिपीत लिहिल्याप्रमाणे तुम्ही टेम्परेचर आणि टायमर सिलेक्ट करू शकता. या व्हिडिओमध्ये मी अवनशी रिलेटेड बेसिक टिप्स देण्याचा प्रयत्न केलाय. या मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत, तरीही त्या रेफरन्स पॉईंट म्हणूनच वापराव्यात, कारण प्रत्येक अवन त्याच्या मॉडेल, कपॅसिटी आणि ब्रँडनुसार वेगळे रिझल्ट्स देऊ शकतो. तुम्ही जितकं जास्त बेकिंग कराल तितकं जास्त तुम्ही तुमच्या अवनला ओळखू शकता. व्यतिरिक्त तुम्हाला काहीही शंका असतील तर मला जरूर लिहून कळवा. त्या शंकांचं निरसन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.